मोटू मी एवढी तयार होऊन मस्त ड्रेस वगैरे घालून कुठे चाललीये असा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल ना। तर मी चाललीये माझ्या फॅमिली सोबत आंगणेवाडीला। एवढ्या वर्षात असा कधीच योग आला नाही आणि मी भराडी देवीला भेटायला जाऊ शकली नाही। कधी पुढ्यातून गेली कधी तर रस्ता चुकली आहे पण मी मंदिरात जाऊ शकली नाही। पण आज मी खूप उत्साहाने माझ्या भराडी आईला भेटायला जात। खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही गाडी अलीकडेच पार्क केली आहे आणि आम्ही चालत चाललोय। आमच्याकडे पास असल्यामुळे आम्हाला दर्शन पण खूप पटकन भेटलं। इथे कृषी प्रदर्शन भरवलं होतं ते बघण्यासाठी आम्ही आता आत चाललोय। इथे प्रदर्शनाला आलेल्या रेड्याने तर सगळ्यांचेच लक्ष वेधले होते। हा रेडा चक्क 1500 किलोग्रॅमचा होता। आणि इथे आलेला 12 महिन्यांचा कोंबडा 6 किलोचा होता आणि त्याचे नाव राजा असे आहे। थोडी शॉपिंग वगैरे केली आणि मग चाललो घरी। ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।